भाई भाई जाते गमा हेराला मोटा नौ से पत म्या के भाई तू बोलत नाही मला भाई भाई जाते गमा हेराला भाई भाई सध्या महिला मंडळी तर काय पाहायचं काम नाहीये. बरोबर आहे का नाही? उपवासही करा मायांनो. माझी विनंती प्रत्येकाने उपवास करावा, पण उपवास करत असताना आपल्या जीवनातले दोष कमी करण्याचे उपवास करावा. भगरीचा आणि केळाचा उपवास करू, नऊ दिवसात भगर वाढून जाते मला जेवढा उपवास चाललाय लोकांचा. उपवास करू नका, या मताचा महाराजच नाहीये मी. प्रत्येकाने उपवास करा, पण जर एखादा व्यसनी माणूस असेल त्यांना आपली जीवनातले व्यसन कमी करण्याचा उपवास करा. एखादा जर मनुष्य खोटं बोलत असेल त्यांना खोटं न बोलण्याचा उपवास करा. एखादा जर मनुष्य चुकीचं कार्य करत असेल तर चुकीचं कार्य बंद करण्याचा उपवास करा. भगरीचा आणि भाकरीचा आणि भेंडी खाऊन देवीची मातेची कृपा तुमच्यावर होणार नाहीये. प्रॅक्टिकली जगायचं शिका महाराज. माझी विनंती आहे बघा, मी तुम्हाला हिंदू धर्माचा प्रचारक म्हणून सावध करण्यासाठी आलो आहे. मला आनंद वाटतोय की तुम्ही पहिल्या दिवशी कीर्तन ठेवले, बाकीचेही कार्यक्रम तुम्ही खूप चांगले ठेवले, त्याविषयी माझं दुमत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे ठेवा, पण माझी बसणाऱ्या मायबापाला त्यातल्या त्यात वयस्कर मंडळी 47 वर्षापासून तुम्ही ही परंपरा इथपर्यंत आणली जर ध्यान ठेवा. इवले सिरोप लावियले, तुम्ही जर ही परंपरा इथपर्यंत आणली तर आपले पोरं काय ठेवतील महाराज? कठीण तळ आहे. माझं 6 तारखेला एका ठिकाणी कीर्तन आहे, आणि पहिल्या दिवशी मी येईन, दुसऱ्या दिवशी गौतमी पाटील. आता काय दिवे लावायचे सांगा. मला त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की माझं कीर्तन आहे, पण दुसऱ्या दिवशी काय ठेवलेलं मला माहीत नव्हतं. हे बघा, मी नारदाच्या गादीहून तुम्हाला सर्व हिंदू लोकांना आव्हान करतोय. कीर्तन लक्ष देऊन ऐका माझं. मी नारदाच्या गादीहून तुम्हाला सर्व लोकांना आव्हान करतोय, हे व्यासपीठ चुकीचं नाही बरं. ह्या व्यासपीठाहून चांगले कार्यक्रम ठेवा. मी या मताचा महाराज नाही आहे की तुम्ही 9 दिवस कीर्तन ठेवावे. अरे पण गावातील सर्व तरुण एकत्रित या, गावातील सर्व तरुण एकत्रित या. न कीर्तन ठेवता, न ऑर्केस्ट्रा ठेवता, न बाकीच्या कोणत्या गोष्टी ठेवता, 9 दिवस जर गावातल्या सर्व तरुणांनी सर्व मित्रमंडळीने नुसतं तुमचं गाव जरी स्वच्छ केलं तर याच्यापेक्षा दुसरे कार्यक्रम ठेवायची गरज नाही पडणार महाराज तुम्हाला. कधीतरी प्रॅक्टिकली जगायचं शिका. अरे असे कार्यक्रम आपण या व्यासपीठावर ठेवले पाहिजेत की तुमच्या गावाचा आदर्श नुसता पारनेर तालुक्याने नाही घेतला पाहिजे, तुमच्या गावाचा आदर्श नुसता अहिल्यानगरने नाही घेतला पाहिजे. आपण काम एवढं चांगलं केलं पाहिजेत, आपण कार्यक्रम एवढे सुंदर ठेवले पाहिजेत. इथं जेवढ्या काही माझ्या जगदंबा माता कीर्तनासाठी उपस्थित आहेत त्या मायमावल्यांना योग्य असं मार्गदर्शन झालं पाहिजे. इथं जेवढे काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे त्यांना योग्य असं मार्गदर्शन झालं पाहिजेत. अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत, दारूच्या अधीन जात आहेत, अशा लोकांना प्रबोधन होण्यासाठी कार्यक्रम ठेवा. या व्यासपीठाहून बाकीचे कार्यक्रम ठेवू नका अशी माझी विनंती तुम्हाला. मी कोणत्या ऑर्केस्ट्राच्या विरोधात नाही, ते सुद्धा कलाकार आहे, आपल्या महाराष्ट्राची शान आहे ती. मी त्यांच्या विरोधात नाही बोलणार, पण त्यांचं व्यासपीठ वेगळं आहे. हे व्यासपीठ कोणतं आहे? धर्माचं व्यासपीठ आहे. गाणे ऐकू नका असं माझं मतच नाही. गाणे ऐका ना तुम्ही, पण काय गाणे आहे महाराज? ते गाणे लिहिणारा जर मला सापडला ना सकाळी प्रवासातून येत असताना एका ठिकाणी नवरात्र उत्सवाचं गाणं चालू होतं, काय गाणे म्हणतात मला तर हसू येतं. मी आमच्या ड्रायव्हरला सांगितलं, म्हणलं तो गाडी थांबव, गाणं ऐका ना किती सुंदर होतं. देवाच्या देवळात कोण ग उभी, हे काय गाणं आहे का? हो पुढं ऐका ना. देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आय उभी, जगदंबा अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी, जगदंबा. तुम्ही लगेच मळ्यात नका जाऊ, कीर्तनात या. बरोबर आहे, गाणे ऐकू नका या मताचा महाराज नाही. प्रत्येकानं गाणे म्हणा, प्रत्येकानं तुम्हाला अधिकार आहे, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं अभंगवाली पहा, माझ्या नामदेवरायचं पहा किती सुंदर आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दनाला गुणी, त्रिविध तापाची कराया झाडणी, भक्ताला की तू पावस जोगवा मागेन. असे अनेक प्रमाण तुम्हाला सांगता येईल. संप्रदायाच्या पद्धतीने कीर्तन पहिल्या दिवशी असलं की नामपर अभंग घ्यावा ही संप्रदायाची काय परंपरा आहे, लक्ष देऊन ऐका.
बाकीचे साधन तुम्हा आम्हाला या कलियुगामध्ये शक्य नाहीये. यत फलम नास्ति तपसान योगेन समाधिना, हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौ तहरी कीर्तनात. महाराज सांगतात कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतात दिलं, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं, तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं, पहा किती गोडे. कलियुग माझी करावे कीर्तन, 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 कलियुग माझी करावे कीर्तन. कलियुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा खूप कमी आहे. अल्प आयुष्य मानव देह शतकनिले तयार धरात्र खाई मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे गा. अगदी थोडं आयुष्य तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे. अल्प आयुष्य मानव देह शंभर मधले 50 तर आपण झोपीतच घातले, खाली 50 उरलेले फक्त. किती बरं त्या 50 वर्षात काय काय करणार आहे, सगळ्या गोष्टीची गॅरंटी घेईल. ज्ञानोबराय सांगतात हे काळान काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाक पाकरी तव हे सरे. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. दोन मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काहीही करू शकत नाही. महाराज आपल्याकडून काय होतो, जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत. महाराज जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या गुटख्याचा त्याग नाही करू शकत. आणि शास्त्र तर सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा, साधे साधे व्यसन तुमच्याने माझ्या जीवनातून सुटत नाही. काम क्रोध अधिक विकारावर कधी विजय मिळवणार आहे हे बघा. काय गोड प्रसंग गवळणीचा सांगितलेला आहे. गवळणीने घर नाही सोडलं, गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण सांगू का, गवळणी घरामध्ये जरी राहत होते तरी मनामध्ये कोणाला ठेवत होत्या, भगवंताला. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. भगवंताचं चिंतन एवढं जोरात चालायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं चिंतन चालू असल्यामुळं मथुरेला दही दूध तूप लोणी घेऊन गेल्यानंतर डोक्यावर दही दूध तूप लोणी असायचं, पण भगवंताचं चिंतन अंतकरणामध्ये असल्यामुळं मुखातून निघायचं. गोविंद ध्यान दामोदर जागे, गोविंद ध्यान दामोदर जागे, गोविंद ध्यान दामोदर जागे, गोविंद ध्यान दामोदर जागे. भगवंताचं चिंतन अंतकरणामध्ये चालू असल्यामुळं मुखातून निघायचं. गोविंद ध्या कोणी दामो तव तव हासती मथुरे चागे. माया हो, उद्या जर एखादी बाई आपल्या गावात आली, तिच्या डोक्यावर वांगे बटाटे कांदे आणि तुमच्या गल्लीत फिरायला लागली, ती जर म्हणली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल गागे, तुम्ही काय विचार करसाल माया हो, तुम्ही एवढाच विचार करसाल बाई, नक्की हिच्या गोळ्या संपलेल्या आहे. बरोबर आहे का नाही? त्यावेळेस सुद्धा मथुरेतल्या बाईला ह्याच विचार करायचा, तव तव हसती मथुरे, तुका मने हसे जन. आणि तुकोबरांनी त्या काळामध्ये सांगितलं की नाही कान, गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला, गवळणीने घर सोडलं नाही, गवळणीने कुटुंबाचा त्याग केला नाही, सासू सासऱ्याचा त्याग केला नाही, नवऱ्याचा त्याग केला नाही, तरी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण
गवळणी घरामध्ये राहत होत्या पण मनात कोणाला ठेवत होत्या? तुमचं माझं उलट आहे. तुमच्या आणि माझ्या मनामध्ये जरी कीर्तनात जरी बसलो असेल तरी आपल्या मनामध्ये काय आहे? घर आहे. त्याच्यामुळं आपला उद्धार होणं शक्य नाहीये. नामसंकीर्तन साधन पै सोपे. हे बघा, साधन सोपं आहे. कुठं जाण्याची गरज नाही कोणाला, जंगलात जाण्याची गरज नाही कोणाला, संन्याशी राहण्याची गरज नाही कोणाला, ब्रह्मचर्य राहण्याची गरज नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे अनंत जन्माचं पाप नाहीसं होईल. फक्त आपण काय करा, भगवंताचं चिंतन. एक गोष्ट सांगू का महाराज तुम्हाला, 9 दिवस माझ्या जगदंबा मातेसमोर आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. एकदम आनंदात आपला उत्सव साजरा करा. पण बाकीच्या काही गोष्टी करण्यापेक्षा जर जगदंबा मातेसमोर माझ्या अंबिका मातेसमोर जर गेल्या आणि दररोज 1 तास 1 घंटा कोणाला बोलता न काही करता 1 तास जर रामकृष्णारी या मंत्राचा जप केला तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो माझ्या जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जी मानसिकता समजता तसं नाही हो. नवरात्रात बघा ना तुम्ही असे काही काही 72 पाहायला भेटतात जे वर्षभर धाब्यावर असतात. कुठं असतात? त्याला शनिवार कळत नाही, एकादश कळत नाही, सोमवार कळत नाही. 12 महिने जे धाब्यावर असतं मांसाहार करतं ते 9 दिवस काहीच खात नाही, नुसतं पाण्यावरच आहे. तुमच्या श्रद्धेला मी तडा जाऊ देतो असं नाही, ज्याला त्याला व्यक्तिगत अधिकार आहे. तुम्ही प्रत्येकाने उपवास करा. पण खरं सांगा, वर्षभर धाब्यावर चढतो आणि 9 दिवस उपवास करतो. तुझ्या बापानं ठेवलं काय? सोपं आहे का एवढं? काही काही तर याच्याही पुढचे महाराज, काही काही तर 9 दिवस चपला घालत नाही. चांगली गोष्ट आहे ती, एक साधनाच आहे. पण बिना चपलेचं फिरण्यापेक्षा 9 दिवस जर खोटं नाही बोललं तर चपला घालायचं काही गरज पडणार नाही. तुम्ही काहीतरी ह्या जीवनामध्ये उपवासाच्या ऐवजी काहीतरी संकल्प करा ना. मी तर या मताचा महाराजाकडे प्रांजळ सांगतो. सर्व नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटात चालू आहे पण माझं एक वाक्य लिहून ठेवा. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मायमावल्या ज्या दिवशी आपल्या बहिणीसारख्या दिसतील त्या दिवसापासून महाराष्ट्रात नवरात्र करायची गरज नाही पडणार गड्याला. एकीकडं नवरात्र उत्सव खूप जोरात चालू आहे आणि एकीकडे छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार चालू आहे. अरे छोटी मुलगी म्हणजे जगदंबा मातेचं स्वरूपच आहे ना महाराज. ते आदिशक्ती आहे ना ती. जगातली प्रत्येक मायमावली ही देवीचं स्वरूप आहे. तुमची बघण्याची नजर खराब आहे नाही तर जगातली प्रत्येक मायमावली. माता मावल्यांना कमी समजू. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान है. इथं ज्या देवी माता बसलेल्या आहे याच देवी मातेनं आम्हाला ज्ञानेश्वर महाराज दिलेले, याच देवी मातेनं आम्हाला तुकोबराय दिलेले, याच देवीने आम्हाला संभाजी राजे दिलेले, अरे याच देवी मातेने आम्हाला भगतसिंग दिलेले, राजगुरू दिलेले, सुखदेव दिलेले. म्हणून विभीषण सारखा, हनुमंतरायासारखा, प्रभू रामचंद्रासारखा महात्मा जर कोणी दिला असेल तर या मातेनंच दिलेला आहे. विठ्ठल 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 शक्य नाही. काय यज्ञाधिक कर्म करणारे महाराज? आपण काय यज्ञ करणारे? 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे उदार लोक आपण. बामणाच्या दक्षिणासकट 120 रुपये खर्च करतो आपण. आपल्या कोणी यज्ञ होणार नाही, कर्मकांड होणार नाही, मग आपण करायचं काय? महाराज सांगतात नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. तुकोबरायचं एका ठिकाणी प्रमाण किती गोडे पा. तुका मने कोटी कुळती पुनीत भावे गाता गीत विठो बाचे, भावे गाता गीत विठो बाचे, भावे गाता गीत विठो बाचे. तू का म्हणे कोटी कुळीतील पुनीत? कोटी कुळाचा उद्धार होईल पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? महाराजांचं प्रमाण अजून घ्या. नाव धडक
महत्वाची, हे भव सिंधू से थडी पावे। मग तू का म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी, माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी काळाच्या तोंडात मारली, काय केलंय महाराज? काहीच नाही, फक्त भगवंताचं चिंतन केलं। महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे। मग महाराज त्या भगवंताचं चिंतन करण्यासाठी कुठं जावं लागतं का? अजिबात नाही महाराज, लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, कुठं जाण्याची गरज नाहीये महाराज। ठाईचं पैसोनी करा एक चित्त आवडे अनंत। महाराजांनी तुम्हाला ना मला किती सबसिडी दिलेली पहा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे। हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता, एका हिंदी कवीने किती गोड वर्णन केलेले तो म्हणतो पहा, जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो राधारमण 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 कहो, कुठेही राहा कोणत्याही परिस्थितीमध्ये राहा, फक्त देवाचं चिंतन करा। भगवंताच्या चिंतनाचा फायदा सांगू, एक मनुष्य एका महात्म्याच्या प्रवचनाला गेला, काय गेला? प्रवचनाला गेला। त्या महात्म्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा गळ्यामधल्या माळा पाहिल्यानंतर त्या मारवाड्यालाही वाटलं, आपणही किती दिवस असं राहायचं, आपण गळ्यामध्ये माळ घालू, गोपीचंदन टिळा लावू, आणि काहीतरी जीवनामध्ये नित्यनेम करू। तो मारवाडी त्या संन्याशी महात्म्याकडे गेला, बाबा मी या परिसरातील सगळ्यात मोठा कापडाचा व्यापारी आहे, तुमचं कीर्तन ऐकून तुमचं प्रवचन ऐकून माझ्यात खूप काही बदल झाला, मला काहीतरी नियम सांगा ना। वारकरी माणूस होता तो म्हणे, वारकरी संन्याशी होता म्हणे, ओ ओ शेठजी तुम्ही असं करा, दररोज 100 गाथ्याचे अभंग वाचत जा। तो म्हणे, खूप बिझी शेड्यूल असतो हो बाबा, एवढं शक्य नाही होत, बरं जाऊ द्या। मग 100 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचत जा। ते म्हणे, तेही जमत नाही, बरं जाऊ द्या। मग हनुमान चालीसा तर म्हणत जा। ते म्हणे, महाराज मी 3 शिकलेलो, माझी पाठ नाही। मग उठल्यानंतर हनुमंतरायाच्या दर्शनाला जा, 2 मंदिर हो, असं सोपं सांगा ना काहीतरी। त्या संन्याशी बाबाने सांगितलं, तुझ्या दारासमोर एक कुंभार असतो, कोण असतो? कुंभार। आणि तो कुंभार वारकरी आहे, त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, त्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, तुला उद्यापासून त्या कुंभाराचा गंध पाहिल्याशिवाय तू पाणी सुद्धा प्यायचं। तो शेठजी म्हणला, हे सोपं आहे, उठल्यानंतर ब्रश करत करत जायचं, त्याचं थोबड पाहायचं आणि कामाला लागायचं, याचा दररोजचा नेम। एक दिवस सकाळी सकाळी कुंभार उठला आणि 5 कुठं आणायला गेला? माती आणायला गाढव घेऊन गेला। हे सकाळी ब्रश करत 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 काकीकडे गेलं, काकी अहो कुंभार काका दिसत नाहीये। काकीनं सांगितलं, माती आणण्यासाठी 5 गेलेले, याने विचार केला अजून आपल्याला चहा प्यायचा आहे, नाश्ता करायचा आहे, आणि मग दुकानावर जायचं। आणि महाराजांनी तर सांगितलेलं, गंध पाहिल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं। हे तसंच ब्रश करत 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 कुंभाराच्या शोधार्थ गेलो, कुंभार एका शेतामध्ये माती खणत होतो, यानं लांबूनच कुंभाराला पाहिलं आणि गंध पाहिल्यानंतर कुंभाराला पाहिलं, म्हणलं, काका पाहिला पाहिला चाललो आता मी, यानं कुंभाराचा गंध पान आणि खंता खंता कुंभाराला सोन्याचा हंडा लागणं संगत झालेला होता। हा म्हणला, ओ काका पाहिलं मी। काका म्हणतात, ओ शेठजी अहो थांबा ना। हे म्हणे, नाही नाही पाहिला पाहिला, मला आंघोळ करायची, चहा प्यायचा, अजून दुकानावर जायचं। ते म्हणे, अहो थांबा ना। हे म्हणे, अहो पाहिला पाहिला। शेवटी कुंभार म्हणला, ओ काका अहो यातलं अर्ध घ्या आपण, थांबा ना। काय म्हणला कुंभार? काय म्हणला? अहो यातलं अर्ध घ्या आपण, थांबा ना। असं म्हणल्यानंतर शेठजीला चिव आलं, नेमकं झालं काय? जाऊन पाहिलं तर सोन्याचा हंडा त्या शेठजीच्या डोळ्याला धारा लागल्या। शेठजी सांगू लागले, अरे महात्म्यानं नुसता गंध पाहायचा सांगितला तर इच्छा नसताना मला अर्ध धन मिळालं, जर मी माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली आणि मी जर माझ्या कपाळाला गंध लावला तर निश्चित माझ्या जन्माचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। प्रयत्न माणसानं उद्धारासाठी केले पाहिजेत गळ्यानं, पैशासाठी प्रयत्न करू। तुम्ही जेवढं लक्ष्मीच्या मागं पळसाल तशी लक्ष्मी पुढं पुढं पळते ना, आपण मागं मागं पळतो। तुम्हाला तुमच्यावर जर विश्वास असेल तर लक्ष्मीच्या मागं पळायचंच नाही, लक्ष्मी आपल्या मागं पळली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा। प्रत्येक माणूस काय करतो? देवीची आराधना करतो, जगदंबा माता जगदंबा माता जगदंबा माता माझ्यावर देवीची कृपा होते। अरे बापा तुम्ही भक्ती करत असताना पांडुरंगाची करा, त्याच्या बायकोची करू? तुमचं उलट आहे ना, तुम्ही पांडुरंगाला देता सोडून आणि रुक्मिणीच्या मागं लागता, आणि ती बिचारी तिच्या नवऱ्याला सोडून कुठं जात? मग वारकरी लोक पांडुरंगाला कधीच सोडत नाही, वारकरी लोक पांडुरंगाला कुठं सोडत नाही। मग आता पांडुरंग गेल्यानंतर रुक्मिणी का घरी बसल का? इच्छा जरी नसली तरी रिद्धी सिद्धी सर्व साधू संतांच्या घरी काय करते? पाणी भरते। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायने दुसऱ्या देवाला देवी मानलंच नाही, कुळीची ही कुळदेवी
केली ठाई किती प्रमाण म्हणायचे अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परिधि घेऊनी हाती पुढे काय बोध ज्ञाना सापदती उधो उधो भक्तनाचती उधो उधो भक्तनाचती गोंधळा एवो जगदंबे गोंधळा एवो जगदंबे गोंधळा गणपती सुद्धा पांडुरंग परमात्माच आणि भगवान शंकर सुद्धा पांडुरंग परमात्मा अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवनी हाती सर्वांना पाठ आहे. मी खरं सांगू एवढं संत साहित्यामध्ये भगवंताचं वर्णन केलेलं आहे पण आपल्याला बापा 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 चांदन चांदन झाली रात कुठून आली हे कवीरेची पाहतो देवा ती देवी सुद्धा मनातल्या मनात म्हणत असाल काय पाप आहे माझ अजिबात नाही. खरं सांगू आषाढी करती की तुझ्या गोंधळाची दाटी वो आषाढी करती की तुझ्या गोंधळाची दाटी वो उभे वाळवंटी एका जनार्दनी अंबा दुसरा गोंधळ घालायची गरजच नाही. आषाढी करती की तुझ्या गोंधळाची दाटी ओ कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी ओ एका जनार्दनी अंबा उभी करते वोनी कटी ओ का जनार्दनी अंबा उभी करते वोनी कटी ओ उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो असे गाणे म्हणाय बाबा दुसरे गाणे म्हणू नका. मला किती जरी सांगितलं की महाराज दुसरं म्हणा बाबा ते कसं म्हणायचं ते आपल्याला जमतच नाही बळच कसं जात्यावरचे गाणे कसे म्हणायचो ते ऐकायला जरी गोड वाटले पण मनाला पटले पाहिजेत ना विठाल 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 सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण कोणाच्या घरी गेला जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा
बगिया में जाऊंगी मैं, कलिया चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं, गले पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का आवन होगा। शबरी मातेला कुटिया सोडून जायची गरज पडली नाही, सुखे तो घरा नारायण के चरा पंडवा कोणा द्वारकेचा राणा पांडवा घरी, कुठं जाण्याची गरज नाही, सुखे येतो घरा नारायण। मग आम्ही काय करायचं, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा, लक्ष देऊन ऐका, आवडे अनंत आळवावा, ह्या तीन गोष्टी एका चरणात दिल्या, आवडीनं सुद्धा आणि अनंत आळवावा। आपण परमार्थ करत नाही असं नाही, परमार्थ खूप जोरात चालू आहे महाराज, प्रत्येक ठिकाणी परमार्थ बघा ना, मोठा देवीला तेवढेच लोक आहे, कोल्हापूरला तेवढेच आहे, ज्योतिबाला तेवढेच आहे, खाली गोव्याला कमी कुठंच नाही आहे। तुम्हाला असं वाटतं का गोव्याला कमी आहे, हां वेटिंगवर आहे, बरोबर आहे का, परमार्थ कमी कुठं झाला आहे, काय सप्ते झाले महाराज, मागच्या वर्षी तुमच्या पुणेवाडीचा सप्ता का छोटा झाला का, बाबा बाबा एवढं सगळं गाव आहे, 100-200 बी घरं नसतील, इथले 400 घरं असेल किंवा 500 घरं, पण किती मोठा सप्ता केला, सप्त्याला कमी नाही आहे, गर्दीला कमी नाही आहे, पण नुसती गर्दी वाढली, दिवसेंदिवस गर्दी कमी होत चालली। कबीर महाराजांचं वाक्य पहा किती गोड आहे, सूर अनेक फिरे कन मागत पैपत सूर सुस्वाद कहा, पुनिताल मदीरा बजाती फिरे, मीरा मत मारी सिचाह कहा, सिय राम कथा कितनो ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रति खंबन पर काढ़न को प्रहलाद कहा, सूर अनेक फिरे कन मांगत पैपद सूर सुस्वाद कहा, गाणारे आजही आहे, गाणारे कालही होते आणि गाणारे उद्याही होतील, पण गायक म्हणून फक्त सुरदाजीचंच नाव घेतलं जातं, आपलं नाव का नाही घेतलं जात, कारण आपलं गाणं लोक खुश व्हावं म्हणून, आपलं गाणं लोक खुश व्हावं म्हणून, सुरदासजीचं गाणं फक्त आणि फक्त माझा भगवंत खुश व्हा म्हणून। तानसेनजीने मीराबाईला प्रश्न केला, मीराबाई अहो मी मेघ मला राग गायला तो पाऊस पडतो एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये, पटदीप जर राग गायला मी तर दिवे लावतात एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये, पण मी एवढं सुंदर गाऊन अजून सुद्धा देव माझ्या गाण्यावर कधीच नाचला नाही। त्यावेळेस मीराबाईच्या मुखातली बाकी किती सुंदर आहे, तानसेनजी तुमच्यासारखा गायक या जगात परत होईल काही सांगता येत नाही, पण तुम्ही जे गाता ते फक्त आणि फक्त राजा खुश व्हावा यासाठी, आणि मी जे गाते ते फक्त आणि फक्त माझा भगवंत खुश व्हावासाठी। देवासाठी गायलं पाहिजेत ना महाराज, मीराबाईचं काही नव्हतं। हो मैं तो दिवानी बनी शाम पिया के बनी रे, मैं तो दिवानी बनी, वेडे झाले होते महाराज, हरि गुण गावत नाचूगी मैं, हरि गुण गावत नाचूगी, नामदेवरा कीर्तन करायचं त्यावेळी जगाचा मालक नाचत होता प्रमाण पाठे, नामदेव कीर्तन करी पुढे देव, आम्ही कीर्तन करतो तर काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात, माझी असत्यवादाचे तो वाचा केली बहुत कल्प। दोन चार दिवसापूर्वी एका ठिकाणी काला होता, एक मायमावली माझ्या कीर्तनाला बसली होती, 60-70-75 वर्षाची म्हातारी होती, कीर्तन संपलं माझ्या गालावर हात फिरवला, म्हणे माय पुरुषू किती गोड कीर्तन करतोस माय, मला एवढा आनंद झाला बाबा 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 बाबा,
माझी छाती डायरेक्ट 58 फूट झाली. लोकांची 56 माझी 2 फूट शिल्लक गेली. मी म्हणलं का गाई तुला काय आवडलं का माझ्या कीर्तनातलं? म्हातारे म्हणे भाऊ मी काय शाळेत गेलेली आहे का काय रे? येडी बाई आहे मी, मला काहीच कळत नाही, पण हे एवढं निश्चित आहे तू खूप गोड कीर्तन करतो. मी परत आईला म्हणलं आई खरं सांग ना का माझ्या कीर्तनातलं काय आवडलं? अरे म्हणे बाळा मला काय कळतं रे, मला का संस्कृत कळतं का प्रमाण कळतं? वेडी बाई मी, पण महाराष्ट्रात तुझ्यासारखा कीर्तनकार नाही. मग तो म्हातारीचं मी अजून पाय धरले, म्हणलं खरं सांग ना माझं काय आवडलं? म्हातारी मला हळूच म्हणे भाऊ घरी 4-4 झोपीच्या गोळ्या घेऊन झोपेत नाही माय सोन्या, तू नुसती रूप पाहत आलो उच्चनी म्हणली तरी मी घोरायला लागले. ही आपली ताकद आहे. ही कोणाची ताकद आहे? ही आपली. सूर अनेक फिरे कन मांगत पैपद सूरस स्वाद कहा, पुनि ताल मदीरा बजाती फिरे मीरा मतवारीशी चहा कहा. त्याही वेळेस महिला कीर्तनकार होत्या. आजही माझ्या माता भगिनी माझ्या बहिणी खूप सुंदर कीर्तन करतात, गायन करतात, वाजवूनच सांगतात. पण कीर्तन जरी महिला करत असल, कथा जरी महिला करत असल, शिव महापुराण कथा करत असल, काय कथा करायच्या त्या कथा करत असल, पण अजून सुद्धा लोक नाव मीराबाईचंच घेतात महाराज. अजून सुद्धा लोक नाव जनाबाईचंच घेतात, तुमचा यूज करतात लोक, तुमच्यावर प्रेम करत नाही. काही काही लोक वजनात लोक सांगतात मी एवढं मानधन घेतो. तू मानधन नाही घेत, तू लोकांचा नौकर आहे. तेवढं मानधन घेऊन लोक तुला काम सांगतात. काय सांगतात? काम सांगतात. काही काही लोक सांगतात मी आयटी पार्कला आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, आयटीला आहे मी, मला वार्षिक माझं पॅकेज किती आहे? 2 कोटी. 2 कोटी रुपये देऊन कंपनीवाल्याने तुला इकत घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे? तू स्वतंत्र अजिबात नाहीये. पुनी ताल मदीरा बजाती फिरे मीरा मतवारीशी चाह कहा, सी राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में पर काढण को प्रल्हाद कहा. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ काय करा, आनंदानं करा, आवडीनं करा, मस्तीत करा. गायनाचे उडे आपुली आछंदे, मनाचे आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान. परमार्थात लाज नाचत असताना कोणत्याही प्रकारची लाज धरायची आवडे अनंत आळवावा. काय करायचं? भगवंताला आळवा कधीतरी त्याला म्हणा. दिन तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजूनी कने कन्या. परत येत असताना भगवंताला आळवत होते. जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. म्हणून आवडे अनंत आळवावा. ठीक आहे महाराज, मग आम्ही मंत्र तरी कोणता जपायचा? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. बाकीचे मंत्र जपायचे नाही. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, तुकोबराईने जो मंत्र जपला, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्णारी, बस. दुसरा मंत्र आपल्या संप्रदायामध्ये उघडा मंत्र जाणा आणि राम कृष्णारी म्हणा, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी. महाराज सांगतात राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व का. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करा, काहीच करायची गरज नाही. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात पुरुषोत्तम,
कशाला एवढी धावपळ करतो? मी सांगत असतो अहो एवढं मोठं मंदिर आहे, एवढं मोठं कार्य आहे, गाई सांभाळायचं, हे करायचं, ते करायचं. ते मला सांगतात, वेड्या, तुझा पांडुरंगावर विश्वास नाही, तुला असं वाटतं तू पळाला म्हणजे हे चालतं, अजिबात नाही, तू बसून राहा आणि फक्त रामकृष्णारी या मंत्राचा जप कर. अरे झाडाला सुद्धा भाकरी लागतील एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. महाराज, आपला विश्वास देवावर कमी आहे ना? आपला विश्वास देवावर कमी आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबराईची भाषा पहा किती गोडे, यावी ना अनेक. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, या मंत्राशिवाय यावी ना अनेकास तापय साधन वाहा तसे यान विठोबाची. तुकोबराई सांगतात, मी माझ्या पांडुरंगाची घेऊन शपथ घेऊन सांगतो. माणूस शपथ केव्हा सांगतो? ज्यावेळेस खरं खोटं करण्याचा विषय आला. तुमच्या माझ्या शपथाचं काहीच घेऊ नका. तुम्ही मारुतीची शपथ घेऊन सुद्धा सरपंच पद सोडत, तुम्ही हलकट लोक आहे आपण, आपला काय विषय? आपला कीर्तनात विशेष घेऊ नका. आपण पार ज्वारी हातात घेतो, गहू हातात घेतो, गावात झोपतो तरी आपण शपथ. ज्ञानोबराय, देव तुम्हाला किती आवडतो? ज्ञानोबरायने सांगितलं, तुझी आन वाही नका देवराया. तुझी आनवाही लगा विठोबा, बहु आवड जीवा पासोनिया. साधू संत ज्यावेळेस शपथ घेतात, ती शपथ त्यांच्यासाठी नाही, ती तुमच्या आणि माझ्यासाठी. तुकोबराय सांगतात, यावी ना अनेक अस तापै साधन, वाहा तसे आन विठोबाची. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, बाकीचे साधनाच्या भानगडीत तुम्ही पडू नका, इथं येऊन फक्त एवढंच करा, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा विठोबा रखुमाई. जय जय सर्वांनी. जगदंबा मातेचा उत्सव आहे, 2 मिनिटं माझ्या भगवंत मुक्ताईचं वजन करूया आपण. केले हातवर, मुक्ताबाई मुक्ताबाई. थांबा थांबा थांबा, हात खाली घ्या, टाळ्या नका वाजू, कारण तुम्ही एवढ्या तालात टाळ्या वाजवता की माझा ताल जाण्याची दाट शक्यता. पुरुष मंडळी तुम्ही थांबा, आता त्यांचा उत्सव चालू आहे. आपला झाला गणपती बाप्पाचा, आता त्यांचा आहे. मुक्ताबाई मुक्ताबाई, ताळी नका वाजू फक्त, सगळ्यांनी म्हणा ना, आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई. लाज राखा, मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. आवाज तुमच्यापेक्षा मोठा आहे पण साऊंड सगळे चरण मुक्त काय आवाज काय. सगळे गुटके खाऊ खाऊ, कर्रे खाऊ खाऊ, बिडे ओढवडू, सिगरेट ओढवडू, सगळे सगळे ज्या सगळे साऊंड खराब आहे. करा दो हातवर एकदा सर्वांनी, फक्त 30 सेकंड. केले, मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. 3-3 हजार भेटून सुद्धा एवढा आवाज कमी कसा हो तुमचा? भेटले का? हा, 4:30 अरे काही 2-4 पत्र मुख्यमंत्र्याला द्या आपलं बी काही पहा.
बर तुमचा जाऊ दे एखादा लाडका महाराज लाडका गायक लाडका वादक काही तर पाहिजेत का नाही महाराज? अवघड झालेलं आहे आपलं काही दिवस येतील म्हणून काही वाटत नाही. नाही चला तुम्ही तरी माहेराल जाऊन गरण करू शकता. आपण कोणाकडे जायचो? आपलं म्हणजे शिंगलासारखं होईल. दुष्काळ पडला तरी करतच राह, कोरोना आला तरी करतच राह. मग अशी आपल्या भागाचे लाडके खासदार आमचे लंके साहेब येऊन गेले. एवढ्या वातावरणामध्ये सुद्धा ती व्यक्ती निवडून आली याला कारण तुम्ही लोक असं नाही, तुम्ही लय प्रचार केला असं नाही, कोरोनाच्या काळात गोर गरिबाची सेवा केली तोच आशीर्वाद कामी आला महाराज. अख्ख्या भारतात सोड्या जगात सुद्धा आपल्या कोरोना सेंटरचं नाव गेलं. मी कीर्तन केलेलं आहे बरं, त्यावेळेस मी कीर्तन केलं, खूप सुंदर आहे. चला गोर गरिबाचा जनतेचा आशीर्वाद असल तरच मनुष्य होऊ शकतो, नाही तर तसं लय लोकांकडे पैसा आहे महाराज. तुम्ही जर म्हणलं ना कंटेनर भर पैसे द्या मला खासदार करा तरी करू देऊ शकतात लोक, पण तसं होणं शक्य नाही आहे. आता पैसा असला तरी मनुष्य निवडून येत नाही, आणि पक्ष असला तरी मनुष्य निवडून येत नाही. आता फक्त तुम्ही स्वतः काय लायकीचे आहात त्यावेळेसच लोक, नाही तर कोणाची सभा ठेवा लोक तेच. तुम्ही तर बीजेपीची ठेवा लोक तेच, फक्त दुपट्टे वेगळे. राष्ट्रवादीची ठेवा लोक आणायची कुठून? आता एकाच गावात जर चार सभा झाल्या तर लोक येतील कुठून? फक्त तर वेगळे वेगळे, कोणी 500 रुपये रोजानं कोणी 300 रुपये रोजानं, रोज वेगळा आहे, नाही तर लोक तेच आहे. या विना अनेक असता पै साधन वाहत असे आण विठोबाची. तुकोबराय सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी शहाणा तो धनी घेतोय तो. जो शहाणा आहे निश्चित तो या मार्गाचं अनुकरण करेल. म्हणून सर्वांना माझी विनंती मायबाप, एवढं सुंदर नवरात्र उत्सव चालू आहे, नजर लागावं एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळीने केलं. आनंद याचा आहे की तुम्ही सुरुवात परमार्थापासून केली, बरोबर आहे का? नाही नंतर नरकात जाणार आहे ते त्रिकालाबाधी सत्य, पण सुरुवात देवापासून केली. उपकार मानतो मी तुमची, कारण मला स्पष्ट बोलायची सवय, मला काही घेणं देणं, मी धर्माचा प्रचारक आहे ना, मी गाद्याला गाद्याच मानणार आणि घोड्याला घोडाच मानणार आहे. तुम्ही म्हणसाल तुम्ही आम्हाला हत्ती माना, मी मेलो तरी मानणार नाही, तो माझा स्वभाव आहे. तुम्ही ग्रामस्थ मंडळी एवढं सुंदर आपलं गाव आहे, एवढं सुंदर नियोजन करता. ह्या वर्षी पहिल्या दिवशी कीर्तन ठेवलं, मी माझ्या अंबिका मातेला विनंती करील पुढच्या वर्षी 9 दिवस धार्मिक कार्यक्रम करण्याची बुद्धी माझ्या जगदंबा मातेनं तुम्हाला दिली. 47 वर्षानं का होईना तुम्हाला चांगलं करण्याची बुद्धी सुचली ना, म्हणजे तुम्ही वाईट करता असं माझं मत नाही. बाकीच्या कार्यक्रमाला मी नाव ठेवतो अजिबात असं माझं मत नाही, पण ते कार्यक्रम ठेवण्याचं हे व्यासपीठ नाही. आज एवढ्या बहुसंख्य माता मावल्या इथं उपस्थित आहे, खरं सांगा माझी सर्व वयस्कर मंडळीला विनंती आहे. आज माता माझ्या माता मावल्या एवढ्या आनंदानं बसल्या, टेन्शन फ्री बसल्या, त्यांना माहिती हे काय कीर्तन चालू आहे, काय कीर्तन चालू आहे. इथं त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती नाही. इथं जर तुम्ही एखादा ऑर्केस्ट्रा ठेवला तर एवढ्या शांततेनं माझ्या माता मावल्या बसतील, बसूच शकणार नाही. महाराज असा कार्यक्रम दाखवा की ऑर्केस्ट्रामध्ये आणि तमाशाच्या कार्यक्रमामध्ये धिंगाणा झाला नाही, असा एक कार्यक्रम दाखवा. कारण तमाशा म्हणल्यावर पिणारे आलेच ना महाराज, आणि पिणारे आल्यानंतर माझ्या माता मावल्या त्या कार्यक्रमाला येत. अजून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, गणपती उत्सव, नवरात्राच्या यात्रेला माझ्या महिला मंडळीची संख्या कमी, याचं कारण तुम्ही फक्त सप्त्यात आदल्या दिवशी सांगा जागराच्या दिवशी माया हो उद्या सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरीची ग्रंथ मिरवणूक निघणार आहे, 5:30 वाजता माझ्या मावल्या कलश वगैरे घेऊन घर अंगण सारून रांगोळी काढून हजर असता का? सांप्रदायाच्या मिरवणुकीचा दर्जा पाहिजे तेवढा अजून खसरला नाही. आपण जगदंबा मातेची मूर्ती प्राण प्रतिष्ठा करतो, एवढं सुंदर करतो, नको ते गाणे माझ्या जगदंबा मातेसमोर लावतो. काही काही तर लोक एवढे बिलिंदर आहे महाराज, वरती देवी बसल्यास ते खाली रमी खेळत बसतात ना, खरे असं करू हे बघा. कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत ना महाराज, आणि असं काही नाही थांबत नाही. आज सुद्धा 75% पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला डीजे लावणं सोडले, याचं कारण फक्त वारकरी संप्रदायातील तरुण कीर्तनकार महाराज. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला असं वाटतं का लोक ऐकत नाही? अहो ऐकतात, फक्त सारखं 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 तुम्ही त्यांना काय करत राहा, मार्गदर्शन करत राहा. आणि आता बहुतांशी सगळ्या गावाची सत्ता तरुणांच्याच हातात आहे महाराज. तरुणांच्या हातात तरुण पोरांचं जीवन कसं असतं, ते ओल्या काठीसारखं असतं, ते कधी वाकू शकतं, बरोबर आहे का नाही? हे म्हातारे मरतील पण वाकत, बरोबर आहे का नाही? म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, आपण होईल तोपर्यंत चांगले कार्यक्रम ठेवा. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या, अरे
आज लव जिहाद सारखा मोठा एक विषय आपल्या महाराष्ट्रात घडतोय, त्याच्याविषयी मार्गदर्शन करणारे लोक बोलवा. इथं जेवढे काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, कधी कधी आपण मोबाईलवर हाही विषय पाहिले पाहिजेत. आज लव जिहादच्या पायी अनेक हिंदू मुली पळून जात आहेत. एका श्रद्धाचं प्रकरण उघडकीस आलं, अशा हजारो श्रद्धा आहेत, त्या कुठं नेल्या आणि काय झालं त्यांचा पत्तासुद्धा नाहीये. मी मुलींना नावं ठेवतो असं नाहीये, पोरींना साधा फोन नका देऊ, आयफोन घेऊन द्या. पण पोरींना माझी विनंती आहे, फेसबुक वापरत असताना, इंस्टाग्राम वापरत असताना, व्हॉट्सअप वापरत असताना थोडी सावधगिरी वापरली पाहिजे. अनेक मुस्लिम धर्माचे लोक हिंदू मुलांचं अकाउंट काढून आपल्या गोर गरीब मुलींना त्याच्यामध्ये फासतात आणि नको त्या गोष्टी पुढं होतात, हे तुम्ही दररोज टीव्ह्या पाहत आहेत. म्हणून सर्वांना माझी विनंती, माया हो तुम्ही जगदंबा आहात, तुम्ही सरस्वती आहात, पण कधी कधी आपल्या मुलीचं चुकल्यानंतर कालिंकासुद्धा तुम्ही झालंच पाहिजे, तवाच ह्या गोष्टी घडतील, नाही तर तसं घडणार नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना अख्ख्या विश्वावर राज्य केलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडवत असताना त्या राजाच्या पाठीमागं सर्व योगदान माझ्या माजीजाऊ आईसाहेबाचं, ती सुद्धा एक देवीच होती महाराज, काय होती, देवीच होती. म्हणून ह्या गोष्टीची काळाची गरज आहे. म्हणून तुम्हा सर्व गावकरी मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद, खूप सुंदर नियोजन केलं महाराज तुम्ही, नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. आता नवरात्रात प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम आहे, पण होईल तोपर्यंत 9 दिवस उपवास करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा. सकाळी उठले ना, एक तास कोणाला न बोलता जगदंबा मातेच्या समोर जा, रामकृष्णारी 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 राम, तुम्हाला जो मंत्र आवडल, तुम्हाला नाही रामकृष्णारी म्हणायचं, ओम नम शिवाय म्हणा, कोणता जरी म्हणला तरी जाणं तुम्हाला तिथंच आहे, बरोबर आहे का नाही. पारनेरला येण्यासाठी भरपूर रस्ते आपल्या निघोजला येण्यासाठी, आहे का नाही, इकडून आळे फाटवण्यात येतं, इकडून शिरूर येतं, इकडून मधून येतं, तुम्हाला कोणत्या रस्त्यानं जायचं ते जा, फक्त निघोजलाच जा, दुसरीकडे जाऊ नका. एका ठिकाणी जाण्यासाठी मार्ग जरी वेगळे असेल, पण प्रत्येकाचं साध्य एकच आहे, तो भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी तुमचा आणि माझा जन्म आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, यावी नानी कसता पै साधन वहा तसे आन विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाना तो धनी घेतोय तसे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. जाता जाता पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित या. आज तुम्हाला आणि मला एकत्रित येण्याची खूप गरज आहे. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचं म्हणूच नका. फक्त एवढं एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा देश आहे. अशी भूमिका जर तुम्ही ठेवली तर निश्चित उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले. प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, मी नेहमी सांगतो. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, आई माझी माय कष्टाच्या घामात, कधी मिळेल उठ बरगास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे खास, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तुग चंद्राची शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर, तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवा पासी मी ग आई तुला जग मागेन, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा. माझी अंबिका माता, निश्चित तुमच्या जीवनातले काम क्रोध लोभ हे सगळे जळून दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांची काय करू, होळी करो आणि तुमचं जीवन मंगलमय हो, अशी आपण जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करू. आणि पुनः एकदा या सर्व मंडळीने, तरुण मित्र मंडळी, तसा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैत
चैतन्याचा जिव्हाळा नानो